Manjun. Romo pamit saya mandang sekitar kita demi mana pasun denda warna. Acakai kemace Romo Bukti Dr. Sunita Sambolikaram dia akan family saya sahaja. Di perhatian kita Maharaja Vibhav Dayanand kalau mau jalan lalu dan sesudah Maharaja saya terhadap berpuluh kama ini. Ani acara program ini, acara sambaran mana? Acara program mah pelan pelan sih nara turun juga. Jadi paham oke, mari saya ini turun juga. So kalau kita mau jadi karena tadi Swami Ramana itu kita mau ada di depan ini. Ani Gunapal Rupen Gramba ini nanti. Acara sejuk itu jalan yang akan saya jadi program. Jadi program Swami Ramana itu kita mau ada di depan ini. Apabila artik modal lawat dilihat kerja masa ini, terni sensor wajar tingkat mandor sampai ramai yang terkemar dalam wajar. Dr. Nyanoma Mulyasar, yang sebelah ni yang mencoba di awal mandor kita ni ya kerja masa ini, ini urusan itu sendiri. Arca kerja masa ini dalam hal ini. बोलना चाहिए मैं एम फार्मासिस्ट आई डोंट नो एनीथिंग अबाउट माय साइड देयर बट स्टिल फ्रॉम द बिगिनिंग ऑफ माय जॉइनिंग हियर इन 2018 वी आर ट्राइंग टू ऑर्गेनाइज ईच एंड एवरी मराठी प्रोग्राम मतलब मराठी भाषा दिन असू दे ते मराठी भाषा 15 वाला असू दे आपण मराठी पुस्तकांचं प्रदर्शन नंतर मराठी साहित्यिकांचं या ठिकाणी लक्षणं आपण पूर्वी आयोजित केली आहे आणि त्याचा लाभ अजून एक बाळ म्हणून आपण ज्यावेळेस सर्क्युलर आलं स्वामी रामानंद महाराज विद्यापीठ करतोय की जे कोणी महाविद्यालय हे वेगवेगळे व्याख्यानमाले त्याच्यामध्ये उल्लेख होतात की तुम्हाला व्याख्यानमाला आयोजित करायचं आहे तर त्यांनी प्रस्ताव सादर करावे इव्हन दो वी आर प्रोफेशनल फार्मसी कॉलेज बट स्टील इन ऑर्डर टू इनकल्केट अँड मोटिवेट द स्टुडंट्स Because we are Maharashtrian, we must proud our language, Marathi. This is the Adipaje. Yes, I can say that we have a question and we have to do it. And we have to do it. But in this program, we have to do it. We have to do it. We have to do it. मराठी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि या संदर्भामध्ये बरीच माहिती आपल्याला आपल्या प्रमुख होते डॉक्टर सुनीता सांगलकर यांच्याकडे मिळेल पण त्यांनी जे त्या काळामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा त्यांना म्हणजे मनाई केली होती की त्यांनी भाषण करू नये कारण त्यांच्या भाषणातून काय काय वेळेस असं व्हायलन्स निर्माण व्हायचा म्हणजे देशभक्ती जागे व्हायची त्यांना मला वाटतंय महात्मा गांधीजींवरती बोलायचं सुद्धा मतलब केला होता महात्मा गांधीजींवरती बोलू नका असं सांगितलं होतं तरी त्यांनी एक सभा घेतली आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींचा त्यांचे जे विचार आहे त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्या विचारामध्ये लगेचच त्या व्याख्यानमालेनंतर त्यांना अटक करण्यात आली मजाव केला असताना त्यांनी व्याख्यान दिलं म्हणून तर असे जे कला जी मला करून देणार आहे त्यांची आज आपण इथं व्याख्यान मला आयोजित केलेले आहे तर आणि अगेन वन्स अगेन आय वेलकम द चीफ गेस्ट टुडे स्पीकर अँड ऑल माय डियर फ्रेंड्स इन दिस ऑफिशियल गॅदरिंग थँक्यू माननीय श्री विवेकचंद सर यांचे शिक्षण एम ए हिंदी इतिहास बी एड एम ए एम बी डॉक्टर
Jadi
विद्यार्थी जे करतो डिप्लोमा म्हणून आणि मराठी भाषा साहित्यामध्ये येण्याचा लौकिक आहे. मराठी भाषा साहित्य परिषदेचे ते सदस्य आहे. अशा आजच्या प्रमुख वक्ते भक्त सुनीता सांगोरे त्याचबरोबर जे कार्यक्रमाला येऊ शकले नाही परंतु मला वाटतं येऊ शकतो असे विद्यार्थी विकास विभाग स्वामी अरुणी तुंबरखडा विद्यापीठ नांदेड डॉक्टर नरभाऊ देसाई या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे स्नेही मित्र आणि ज्यांनी माझा दीर्घ असा परिचय या ठिकाणी करून दिला असे डॉक्टर श्रीवाजी तुंबेल असत श्री प्रसादजी पावळे सर मंचावर उपस्थित सर्व स्नेही आणि ज्यांच्यासाठी व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू करण्यात आली असे सर्व विद्यार्थी मित्र लोकांनी झाले. असं बोलण्याचं काही कारण आहे कारण सांगोरे मॅडम मराठी साहित्याचा त्यांचा गाडा अभ्यास आहे. मी आपला भक्त आणि तुमच्यामध्ये एक वातावरण निर्मिती करण्यासाठी करावं आणि वातावरण निर्मिती झाल्यानंतर ज्या वेळेला कार्यक्रमाचा उभा असतो त्यावेळेला एखाद्या वक्त्याने बोलू तुमची करतात तुम्ही सरांचा तो दिवशी कोण आला आणि असं आपण एका व्याख्यानमालेची सुरुवात करतो आहोत आणि तुमचं नाव आम्ही तुम्हाला न विचारताच टाकलं असं त्यांनी अगदी हक्काचं विधान केलं. तुम्ही म्हणतात की आपल्या शहरामध्ये हक्काचं विधान करणारी काही जवळची माणसं आपल्या मध्ये आहेत मी त्यांना यात्रेची ती काही करून तुम्हाला करतात ठीक आहे म्हणून सांगितलं आणि आज आपलं सुरू आहे. विशेषत्व म्हणजे ज्यांच्या नावाना ही व्याख्यान मला सुरू होते आहे चांगले आपल्यासाठी दरवाजा कौतुकर म्हटलं की आमच्या पिढीचे आमच्या अगोदरच्या पिढीचे सुद्धा लोक ते नरहर कौतुकर म्हणजे साहित्य आणि वैचारिक क्षेत्रामध्ये एक मोठा धबधबा असला होता. नरहर कौतुकरांचे आम्हाला धडे होते मराठी एक साधारणपणे अकरा वारीला असलेले नरहर कौतुकर काय असतील कोण असतील महाराष्ट्रभर वक्तृत्वाची परिक्रमा करत असताना विविध मंचांवर जात असताना अनेक भक्तांची भाषण ऐकावी लागतात. त्यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले आमचा राहते त्याचबरोबर मग आपल्या शेजारच्या जिल्ह्याचे अर्थात नांदेड येथील नरहर कुरुंदकर यांची जर आपण थोडीशी कुटुंबाला आपण जर व्याख्यान जर ऐकायचं ठरवलं तर असे काही विषय आहेत की ज्या विषयावर आपण कधीच काही ऐकलेले नाही. एवढा सुज्ञ माणूस आणि एवढा पट्टीचा वक्ता कसे एवढे शब्द सुचत असतील आणि बोलण्यामध्ये काही भारदस्तपणा नाही परंतु लय मात्र त्यांची कधीही कुठली नाही. नरहर कुरुंदकर म्हणजे नांदेड जिल्ह्यातील एका होळी एका शाळेमध्ये होळीच्या होळी नावाचं छोटस गाव अलंकार सरस्वती विद्यालयामध्ये ते शिक्षक म्हणून काय करतो एका छोट्याशा शाळेमधला एक शिक्षक महाराष्ट्राच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक भक्तीचा वक्ता म्हणून सुप्रसिद्ध राहतो याचं गमक काय याच्या खोलाशी मी गेल्यानंतर ज्या ज्या वेळेला म्हणून हैदराबाद मुक्ती लढ्याच्या अनुषंगाने असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने असतील महाभारताच्या अनुषंगाने असतील भाषेच्या अनुषंगाने असतील किंवा आपण सांगितलं त्याप्रमाणे महात्मा गांधींच्या पण जवाहरलाल नेहरूंच्या अनुषंगाने असतील प्रत्येकांची व्याख्यान आपल्याला बरेच दूर करावी त्या ठिकाणी दिलेली आपल्याला आपल्याला आपल्या पिढीला तेवढा आमच्या पिढीला सुद्धा तेवढा काही ऐकण्याचा आम्हाला योग आला नाही. त्याचं कारण काय तर वयाच्या फक्त 52व्या वर्षी नरहर कुरुंदकर गेले मला वाटतं सगळी मोठी माणसं वर्ष प्रमाणामध्ये कमी वय छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष गेले छत्रपती
संभाजी महाराज 35 वर्ष झाले, नगर गुरुकर 52 वर्ष झाले. नगर गुरुकरांच्या ज्यावेळी त्यांचं व्यक्तिचरित्र पाहत होतो, आता गुरुकराची व्याख्या मला आवडते, मॅडम त्याच्याविषयी बोलला. हा एक खेळूक विद्यार्थी, ग्रामीण भागातला विद्यार्थी, नाव त्याचं नगर, त्या नावावर त्याचं सुरुवातीला ते नावावर भाष्य केलं की नगर म्हणजे काय वगैरे वगैरे, आणि अर्थपूर्ण नाव ते उज्ज्वल भैरवाचं प्रतीक असतं असं म्हणतात. प्रत्येकाच्या नावाला एक अर्थ असतो, प्रत्येकाचं नाव आपल्याला आवडत असतं, आपलं स्वतःचं नाव आपल्याला आवडत असतं. किंबहुना कदाचित एखादा टक्का लोक असतील की त्यांना त्यांचं नाव आवडत नाही, त्यांना त्यांच्या नावाचा अर्थ कळत नसेल. दुसऱ्याला विचारून घ्या, म्हणजे सांगतो दुसरे म्हणतात तुझ्या नावाला काय आवडत. परंतु नरहर कुरुंदकरांनी ज्यावेळेला शाळा शिकत असताना ते त्यांच्याविषयी दंतकथा सुद्धा त्यावेळेला प्रसिद्ध होत्या. दंतकथा कशा प्रसिद्ध होत्या तर 10 वर्षाच्या असताना रामायण आणि महाभारत त्यांचं वाचून झालं होतं. कदाचित ते खरंही असेल, परंतु महाभारत आणि रामायण हे ऐकून तरी झालेलं होतं हे मात्र निश्चित. ते 10वी झाल्यानंतर इंटर म्हणजे 11वीचं वर्ष त्यावेळेला इंटर म्हणायचे, आणि त्या इंटरला ज्यावेळेला हैदराबाद या ठिकाणी गेले त्यावेळेला एवढा अभ्यास त्यांचा एवढा व्यासंग होता मोठा की एमबीएच्या काही तासातच इंटर असताना सुरू केला. आपण तिथे डिस्क म्हणतो एमएच्या मराठी विषयाच्या अध्यापनाला त्यांनी इंटर असताना सुरुवात केली, एवढा मराठी विषयाचा व्यासंगाने अभ्यास. आणि आणखी एक त्यांच्या संदर्भातली आजच्या एका मनात किंवा ते खरंच आहे की ज्यावेळेला ते इंटरला होते त्यावेळेला आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4-5 प्रश्न असतात, ते दीर्घ तरी असतात. आता जर थोडस त्याचा प्रभाव बदलला तर प्रदीर्घ ज्यावेळेला म्हणजे मोठी 250 शब्द 350 शब्द वगैरे उत्तर असायचे, नरहर कुरुंदकर पूर्ण 3 तासामध्ये 1 किंवा 1.5 प्रश्न सोडवायचे. एका प्रश्नाचं उत्तर किती लिहावं त्यांना अभ्यास एवढा झालेला होता की त्यांच्या लक्षात यायचं नरहर कुरुंदकर एवढं उत्तर लिहायचे, परिणामी 8 वेळा नापास. पुन्हा त्यांच्या लक्षात आले त्या गजर वस्तू त्यावेळेला फार नाशिक पर्यंत असतात, त्यांच्या लक्षात लवकर आणून दिलं असत. परंतु 8व्या वेळेला मग ते पास झाले असं पुन्हा मी मराठीच शिक्षण त्यांनी घेत शिक्षक असता सारखे ते म्हणून महाराष्ट्रभर फिरायचे, विद्यार्थी होते, एवढा व्यासंग होता. घरामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत असताना सुद्धा एक गोळी अशा पद्धतीची होती की त्या ठिकाणी पुस्तकच पुस्तक एक चौरण कसं पण ठेवलेला लिहिण्यासाठी आणि त्या चौरंगावर ते लिहित बसायचे आणि कावळा सुद्धा ओरडलेला त्यांना जमत नाही म्हणून त्यांची पत्नी सातत्याने त्या कावळ्या काहीच नाही म्हणता असत म्हणजे ओरडून लावायची. एवढा व्यासंग असलेला तो माणूस मला सांगण्याचा फार असा त्यांच्याविषयी फार काही विचारत असताना. परंतु ज्या नगर कुरुंदकरांच्या नावाने ही व्याख्यान मला ठेवली तो माणूस होता, एक लेखक होता, तो एक समीक्षक होता, तो एक वक्ता होता, तो एक चांगला माणूस होता. पीपल्स कॉलेज ऑफ नांदेडचे पहिले प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र बाजिंगे, आणि सुरेंद्र बाजिंगे फार मोठे ज्येष्ठ विचारवंत होते, तत्वज्ञानी होते, त्यांच्या त्यांची मैत्री होती. ते त्यांच्या घरी चर्चेला आल्यानंतर असं सांगतात की पहाट व्हायची, पहाट व्हायची चर्चेमध्ये, जे एवढा वेळ त्याच्या वैचारिकांच्या चर्चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा होती आणि तो पुरोगामी विचारसरणीचा माणूस होता. 3 मुलं त्यांना होती, त्या 3 मुलांपैकी 2 मुली आणि 1 मुलगा, मुलाची एकदम मुंज होती. पुरोगामी विचारसरणीचा माणूस आणि मुंज कसा ठेवतो म्हणून त्यांनी मुलींच्या साधनामध्ये परीक्षण फार मोठ्या प्रमाणात छापले. परंतु त्यालाही समर्पक अशा पद्धतीची उत्तर त्यांनी दिली. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 92 ग्रंथांची निर्मिती,
dan pemain itu bawa nama serta masalah beliau. Ani background beliau sensitif. Kaca pelik ini macam itu pun research ke beliau itu English bahasa. Karena Farsi bahasa itu Urdu bahasa itu Melayu bahasa itu di Hindi itu pun. Dan dari seluruh sahabat pun saya. Jadi asal yang ibu kami kaca nawani langsung saja sistem pendidikan beliau Negeri Kuala Terengganu nawani kaitan masuk kuliah ini dia sudah apabila dari Institut Informasi Laut itu nolak itu tercap satu motor mengikir problem ini. Ani tadi beli beli semakin pun tu. Ia datang Malaysia perambis. Amalah pun untuk yang tinggal di negeri kita. Negeri Kuala Terengganu malah jangan berhalai. Kalau ada 25 tahun, 50 tahun berhenti, kalau kita pun ground malu. Tentu, ya, latihan Malaysia seruat itu khusus untuk Malaysia. Amala bagi lah mulai, kisah boleh nada mani maja waktu itu di tempat satu. Mungkin, negara pun kerancian apa ni latihan malah, yang ini kita kerjai sendiri masih khusus. Karena negara pun kita amca sendiri cara dia, kita cerita pasi macam ini cerita pasi bahasa ini cerita pasi saya ini cerita pasi. Saya itu mungkin, sekarang ini semua saja, ani itu mungkin kita समाजाच्या हिताचं लेखन म्हणजे काय कुठलेही लिहिलेलं वाक्य जे असते ते साहित्यिकाचं असते किंवा साहित्यिक असते असं नाही समाजाच्या हिताचं जे लेखन असते त्याला आपण साहित्य म्हणतो आणि म्हणून समाजाच्या हिताचं लेखन केलं म्हणून आपण त्याला साहित्यिक म्हणत असतो आणि त्यांचं मग आपण गजर करत असतो त्यांच्या नावाने आपण नाशिक त्यांना असतो करत असतो मला आनंद या गोष्टीचा वाटतो की पाटी माझं कुंडलीला सरांनी आपण चर्चे होऊ सांगितले मिळायचे आमची की फार्मसी कॉलेज असून सुद्धा या महाविद्यालयामध्ये सुरुवातीपासून मराठी भाषेच्या निमित्तानं जे जे काही उपक्रम असतात कार्यक्रम असतात ते एवढे मोठ्या प्रमाणात होतात की मराठी विभाग प्रमुख किंवा मराठी विभागाचे प्राध्यापक म्हणून मॅडम सुद्धा म्हणाले की आता आम्हाला एक आव्हान हे उभं केलेलं आहे म्हणजे असं तर त्याचं कारण काय असेल की त्याचं श्रेय फक्त तुम्हाला बघता असं का नाही त्याचं श्रेय या सगळ्यापासून विद्यार्थ्यांना जातं बरोबर आहे कारण हे विद्यार्थी मराठी भाषेचा कार्यक्रम असताना सुद्धा शांत बसतात कारण त्यांना माहिती आहे की मातृभाषा मराठी आहे मावशी प्रेम करावं पण करावं पण आई सोडून नाही एकेकाचं मावशी खूपच प्रेम मावशी अशी मावशी तशी असू दे ना बाबा आई परंतु आई जी आहे म्हणजे मातृभाषा जी आहे भाषा ही आपली आई आहे मात्र मातृभाषा म्हणजे मराठी मराठी भाषेला विसरता का एकदा एका शिक्षक प्रशिक्षणामध्ये मी शिक्षकांना प्रश्न विचारला की आकार विलय संदर्भ ग्रंथ सूची असं लिहिलेलं म्हणजे आकार विलय म्हणजे काय आठवत का सगळे शिक्षक कुणी कुणी शिक्षक असं केलं पडलं असं खाली पाहायचं ज्यांच्या नजर होईल त्यांना त्याच्या पाठीमागं पाहायचं शिक्षक ही जबाबदारी का बोलतो मी म्हणलं आकार विलय म्हणजे असं काही तुम्हाला काही भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरून बंदुका घेऊन दोन जण मारून या असं सांगितलेलं आहे आकार विलय या शब्दाचा अर्थ का एखादाही आकार विलय या शब्दाचा अर्थ आलेला नाही आकार विलय म्हणजे काय आपल्यापैकी आणली का पाहिजे अकाली वगैरे म्हणजे काय तुमच्या भाषेत सांगतो मराठी त्याला भाव भेटी केली मीन्स अकाली याच्या नंतर बी ऐकेल त्याला अकाली अच्या नंतर आ ई आता जर मी कुणाला उघडून जर म्हणते की कुणापर्यंत तुम्ही जर पोहोचत आहात सगळे नाशिक जनता पाठीमागं 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 स्टेडी तुम्ही बघायचा तर कुणी यापर्यंत न अडकता म्हणणार नाही त्याचं कारण असं आहे की मराठी भाषेवरचं आपण फार नीत प्रेम आहे प्रेमच एवढा आहे एकदा एका मराठीच्या प्राध्यापकाला थोडस व्यसन होतं ते सांगितलं त्याच्या नोकराला तो मराठी भाषिक आणि शुद्ध मराठी बोलले ते सांगितलं धूम्र काय नाही
कारण असं की मातृभाषा एवढी समृद्ध भाषा
Pasal
तर पाचवा क्वेश्चन एक एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या ठिकाणची व्याख्याता म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही नरल पुरोहितकर व्याख्यान मला जी आयोजित केली आहे मला वाटतं विद्यापीठाचा एक उद्देश तोच आहे की विद्यार्थी सुद्धा विद्यार्थ्यांची या ठिकाणी व्याख्यातून आले पाहिजेत. आम्ही सुद्धा याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत आणि महाविद्यालयाचे मी विद्यार्थी आहे आणि कुठल्याही आपल्या महाविद्यालयाचे जसा अभिमान आपल्याला शिकवणाऱ्या गुरुजनांना जसा अनुभव येतो तसं आपल्याला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची अस्मिता आपल्या महाविद्यालयाविषयी असते. आपल्या गावात आपला जो सत्कार एखाद्या कार्याविषयी कसं करणार होतो त्यावेळेला आपोआप आपल्या डोळ्यात आनंद असतो बाहेर पडत असतात त्याचं कारण असं की तो आपत्तिष्ठांचा सत्कार असतो. तर इंटरनॅशनल जे आंतरराष्ट्रीय पुरस्कार विषयी मोठा पुरस्कार हा आपल्या गावातला किंवा कुटुंबातल्या सत्काराचा असतो. आज मी या ठिकाणी अशा अपेक्षा म्हणतो की आपणही एके दिवशी या व्याख्यानमालेचं पुष्प गुंतवण्यासाठी व्याख्यान या ठिकाणी उपस्थित आहोत. अधिक बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळेची कमतरता आहे आणि नंतर कार्यक्रम ठेवतात त्यावेळेला आपण आणखी मजा घेऊ मजा घ्यायला थोडस जरा टेम्पो चढावा लागतो आपल्याला वेळ लागतो असो. आपण मला या ठिकाणी सन्मान्य प्राचार्य कोंबरेकसे आणि त्यांचे सर्व शासकीय सहकारी यांचं मी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी शांतीची पण ऐकून घेतलं प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणही धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी म्हणतो जय हिंद. त्यांच्यामध्ये
आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान तर एकही तरी पहा योगदान तर खूप आहे. हा राजा मराठी मराठी त्यांचं पुस्तक ज्याला राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेलं आहे ते पुस्तक म्हणजे मराठी विषयामध्ये साहित्याच्या समीक्षेच्या अंगाने ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना दिशा दर्शवणारं वाट दाखवणारं परत समीक्षा काय असते टीका काय करावी यासाठीच एक संपूर्ण मार्गदर्शन देणारे हे पुस्तक हे जरी तुम्ही पाहिले तरी तुम्हाला त्याचा अंदाज देऊ तोरकरांच्या बाबतीमध्ये तर केसरी मंगाचे त्यामध्ये एक सांगायचं की तोरकर सर पहिल्यांदा शिक्षक होते आणि त्यांना पेपर्समध्ये प्राध्यापक म्हणून होते त्या पाठामध्ये ते किस्से सांगायचे की एखादा विद्यार्थी जरी आजारी असेल म्हणजे साहित्यिक समीक्षा म्हणून तर मोठा वेळ म्हणजे आणि तर पर्यटन तुम्हाला आहे आणि गुगलवरती सर्च केला तर तुम्हाला असं मिळेल परंतु त्याही पलीकडे जाऊन त्याचा मानव संबंध चांगला आहे तर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याच्या उशा एखादा पासून त्याची सुश्रुषा सर करायचे म्हणजे या व्यक्तिमत्वाला किती आराम आहे किती पैलू आहे बघ अनेक पैलूंनी ते व्यक्तिमत्व विकसित झालेलं आहे अशा त्या व्यक्तीच्या निमित्तामध्ये व्याख्यानमाला आपण घेत आहोत त्या व्याख्यानमालेमध्ये व्यक्तिमत्व विकास आणि भाषा या विषयावरती बोलण्यासाठी मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बोलले आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो की सगळीकडे आलीकडे व्यक्तिमत्व कसं विकसित करावं त्याचे क्लासेस त्याचे केंद्र कोणी पण कुठल्या क्लासचं नाव वगैरे असतं कधीतरी आपल्यासारखे व्याख्यार्थी घेऊन आपल्या जाणकारी तुमच्याशी संवाद साधत असतात त्या स्पर्धांच्या मधून व्यक्तिमत्वाचा विकास कसा कसा होत जातो आणि त्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी भाषा कशी उपकारक असते या अंगाने मला सांगा आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व कशाला म्हणतात आणि भाषा कशाला म्हणतात व्यक्तिमत्व हजून मागायला आपण पाहतो हे दोन प्रश्न मनामध्ये येतात की व्यक्तिमत्व कशाला म्हणतात आणि भाषा कशाला म्हणतात. भाषेबद्दल सांगायचं तर भाषा ही आपल्या जीवनाचा अविभाज्य अशा प्रकारचा अंग आहे. इथे अनुभव असेल तुमचं तुमचं ज्ञान असेल तुमचं विचार असतील तुमच्या कल्पना असतील या सगळ्यांना स्पष्ट करण्यासाठी मांडण्यासाठी माध्यम म्हणून आपल्याला भाषा त्यांना उपयोगी पडते. अगदी तुम्ही फार्मसीचे विद्यार्थी असाल तर या विद्यार्थ्यांना सुद्धा तुमचं ज्ञान त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे ना सादर करायचं आहे एवढंच नाही तर तुमच्या आकलनांच्या कक्षा जास्त कोणताही विषय तुम्हाला तेव्हा समजतो त्याच्याकडे भाषिक ज्ञान चांगलं आहे त्याला विषय अधिक समजतो त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला भाषा अगदी महत्वाची असते. आपण काय करतो दैनंदिन व्यवहारामध्ये जो भाषेचा वापर आहे इतका सर म्हणाले मातृभाषेचा आपण आपल्या मुलीला का केला पाहिजे कारण प्रथम विचार आपल्या मनामध्ये येतो मातृभाषेमध्ये आपण दुसऱ्या भाषेमध्ये जेव्हा अभिव्यक्ती करत असतो तेव्हा त्याला आपण ट्रान्सलेट करत असतो भाषांतरित करत असतो रूपांतरण किंवा भाषांतरण बोलत असताना मूळ विचार मूळ कल्पना त्याला काहीतरी बदल होता का का होता कारण पर्यायी त्या भाषेतला तसा तो शब्द आपल्याला सापडतच असत कारण प्रत्येक आपण तुम्ही कधीतरी लहान म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसत असताना समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दलचे शब्द असं पाठांतर केलं असेल मला मजा कसा घ्यायची त्यावेळेस सुद्धा आणि त्यांना माहित मला सांगा पाणी या शब्दाला दुसरे पर्याय शब्द कोणते आहेत समानार्थी किती छान उत्तर दिलं का माझं जल आहे आता मला सांगा मला खूप तहान लागलेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत अंधश्रोत होतोय खूप तहान झाली वेग घामाघूम तुमच्या घरी आले आणि तसं जेव्हा काय पाहिजे तुम्ही आपण काय द्यायचं या बाईंना कारण जीवन हा शब्द सामान्य स्थितीमध्ये आपण वापरतो का पण कुठे वापरतो जल शब्द आहे जर एखादा पूजा सांगणारा असतो पण पूजा सांगत असतो स्वाहा करण्यासाठी जलम स्वाहा वगैरे जन्म किंवा स्वाहा वगैरे म्हणत असतो इथे जलम शब्द अगदी समर्पक रीतीने असतो पण दैनंदिन व्यवहारामध्ये पाणी हा शब्द काय म्हणते आता त्याच्यामध्ये आपण पूर्ण करूया पाणी का पाणी मी आणि
Jadi
आपले अभिरुचि कोणत्या दिशेने आहे ते तुम्हाला कळायला लागतं आणि तुम्हाला वाटतं
हा प्रवास व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत मोलाचा असतो. आपण व्यवहारामध्ये कधी लोकांना गोष्टी उत्तर देतो, कधी चुकीचं बोलायला लागतो, कधी असा प्रबंध होतो. अशा काही गोष्टी घडल्या की आपली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्याच्यावरचा विश्वास लोकांचा उडायला लागतो. मग आपण तर त्याच वेळी भाषेचा अवमूल्यनीकरण केला, स्पष्ट आत्मविश्वास करून नेमक्या शब्दांमध्ये समजले उदाहरणात स्पष्टीकरणामध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा शिक्षित सक्ती गोष्ट जास्त करावी. आता तुम्ही पाठ्यक्रमामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवता, त्याच्यामध्ये आरोग्याबद्दल त्यांनी उपक्रम सरांनी सांगितला, त्याचे निमित्त आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे, आता त्याच्यात नोंदणी करू. तर अशा प्रकारचे उपक्रम करताना जनसंपर्क येतो ना तुमचा. आता आम्ही इथे येऊन आमच्याशी बोला ती माहिती तुम्ही आमच्याकडून त्यांनी पोहोचवली तर तुमच्या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल. ती माहिती तुम्ही आम्हाला दिली तरी सांगू शकता तो उपक्रम यशस्वी होईल का? नाही. म्हणून भाषा कौशल्य आत्मसात करणं ही खूप महत्वाची बाब असते. आणि व्याख्यानमाला असतील अशा प्रकारची व्याख्यान असतील त्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी यासाठी महत्वाच्या असतात की तुमच्यामध्ये हा संस्कार घडत असतो त्या ठिकाणी विकसित होत जातात. ठरवून या गोष्टी होत नाही पण व्याख्यानाच्या मधून नवरपणे हा संस्कार मनामध्ये घडत जातो आणि म्हणून त्या व्याख्यान मला त्या ठिकाणी उपकारक असतात. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक मुंडे सरांनी या प्रकल्पाला किंवा या व्याख्यानमालेला मंजुरी दिली आणि फार्मसी सारख्या कॉलेजमध्ये अशा प्रकारचा उपक्रम हा लागवला जातो की निश्चितच आनंदाची बाब. तंत्रज्ञान किंवा जीवन विज्ञानाचे जे क्षेत्र आहे त्या सगळ्याच ठिकाणी भाषिक आकलन ही खूप महत्वाची बाब असते. साहित्याचं असतं साहित्याने काय होतं तुमचं मन प्रसन्न होतं वगैरे आता तुम्हाला करता अनुभव तुम्हाला प्रत्येक अनुभव आपण घेण्याची गरज नसते. आपल्याला ते अनुभव साहित्यातून मिळत जातात. मग अशा प्रकारचे उपक्रम गरजेचे असतात आणि ते या ठिकाणी या निमित्ताने घडून आले ही बाब निश्चितच खूपच महत्वाची आणि आनंददायी आणि प्रियस्पर आहे. आज या ठिकाणी आपण बोलावलं समितीने बोलावलं आपल्या प्राचार्याने मला बोलावलं त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी तुम्ही मनपूर्वक पुन्हा व्यक्त करते आणि तुम्ही सर्व फार्मसीचे विद्यार्थी असून देखील अगदी शांततेने खूप माझ्या आवाजात साखर उतार नसतात तरीही तुम्ही शांततेने ऐकलं याबद्दल तुम्ही व्यक्ती आभार मानले आणि त्याही पुढे अशाच प्रकारचे उपक्रम आपण घ्यावे या अनुषंगाने आपल्याला शुभेच्छा देते. आणि घाई राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर तरी आपल्याशी संवाद साधताना मला खूप आनंद वाटला की सगळ्यांचे डोळे अगदी ऐकत होते प्राणपणाला आणि ते सुख आणि ते आनंद आपल्या सर्वांच्या मला मिळालं त्याबद्दल सर्वांची निर्णय आहे. धन्यवाद. आपल्या आमंत्रणास मान्य उपस्थित राहिलेले माननीय श्री विवेक यांना यांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला मातृभाषेचे महत्व समजून इथे सांगितलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सांगोले मॅडम डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम यांना यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला व्यक्तिमत्व विकासात भाषेचे जे काही महत्व आहे ते समजून सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे शिक्षण संस्थेचे माननीय लक्ष्मीरामजी लावणी सर प्रेसिडेंट दयानंद एज्युकेशन सोसायटी त्याचबरोबर माननीय अरविंदजी सरवणेकर व्हाईस प्रेसिडेंट आणि माननीय श्री ललितभाई शाह सर व्हाईस प्रेसिडेंट दयानंद एज्युकेशन सोसायटी लातूर
माननीय श्री रमेश जी राठी सर व्हाइस प्रेसिडेंट दयानंद एज्युकेशन सोसायटी, माननीय श्री रमेश जी बियानी सर सेक्रेटरी दयानंद एज्युकेशन सोसायटी, माननीय श्री सुरेश जी जैन सर जॉइंट सेक्रेटरी दयानंद एज्युकेशन सोसायटी, माननीय श्री रामराव पाटील सर असिस्टंट सेक्रेटरी, माननीय श्री श्री श्रीकांत उर्गे सर असिस्टंट सेक्रेटरी दयानंद एज्युकेशन सोसायटी लातूर, आणि माननीय संजयजी बोरा सर ट्रेजरर दयानंद एज्युकेशन सोसायटी, त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन देणारे मुंबईला सर यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. कार्यक्रमाला टेक्निकल सपोर्ट देणारे दयानंद शिक्षण संस्थेचे इलेक्ट्रिशियन पीएचडी इन इलेक्ट्रिशियन मुंबई सरांचं मी धन्यवाद मानतो. आणि त्याच्याबरोबर सचिन पतंगे सर स्टुडंट्स ऑफ दी फार्मसी दे आर वॉचिंग दिस इव्हेंट लाईव्ह ऑन यूट्यूब. Thank you very much to all of you. सरांचाही लॅपटॉप